ज्या दिवशी पंकजाताई मुंडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मैदानात उतरतील त्या दिवशी महाराष्ट्र एका रणरागिणीचं रूप पाहिल असं मला वाटतं. मी संजय राऊतांना सलाम करतो की गेली 18-19 वर्ष नारायण राणे हे उद्धव साहेबांच्यावर, आदित्य ठाकरेंच्यावर आणि मातोश्रीवर जे काय बेछूटपणे आरोप करत होते, टीका टिप्पणी करत होते, त्यांच्या तोंडून मी उद्धव साहेब ठाकरे आणि रश्मीजी ठाकरे यांना भेटायला जाईन हे बोलायला संजय राऊतांनी त्यांना लावलं, त्याबद्दल संजय राऊतांना मी धन्यवाद देतो, त्यांना मी सलाम करतो. आणि शेवटी नारायण राणेंना कळून चुकलेलं आहे की मातोश्रीवर गेल्याशिवाय आपला तरुणोपाय नाही, याचा मला आनंद आहे. कोकणातल्या खासदारकीच्या जागेवर आता टोलेबाई झाली थोडी, त्यामध्ये राजकीय त्यांवरती चर्चा दिसली आहे का? आता राज्यसभेवरती तिकडून पाठवल्यानंतर लोकसभेवरती तुमचं नाव असेल पुढे. असं आहे की मी एक सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस आहे, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु सर्वच नेत्यांनी मला जिल्हा परिषदेपासून ते महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षपदापर्यंत आणि शिवसेनेपदापर्यंत तेच नेते ठरवतील की उद्या राजकीय कोणत्या व्यासपीठावर जायचं, मी पार्लमेंटच्या व्यासपीठावर जायचं की विधिमंडळाच्या व्यासपीठावर राहायचं हे ते नेते ठरवतील. परंतु जिथे कुठे मी जाईन तिथे त्या पक्षाचं आणि त्या माझ्या कोकणाचं नाव मात्र उंचवल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच सांगतो. संदर्भामध्ये भास्कराजी एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे, काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीनं हे सरकार स्थापन झालं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या या संदर्भामध्ये सुनावणी पार पडणार? असं आहे की कोर्टामध्ये काही सुनावणी असेल तर त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची काय करू नये असं सर्वसाधारणपणे संकेत आहेत. परंतु लोकशाही वाचवायची असेल तर कोर्टानं ज्याचा न्याय असेल त्याला द्यावा. शेवटी आज जे 40 आमदार फुटून दुसऱ्या पक्ष त्याने मी वेगळा गट केलेला आहे त्यांना मूळ एबी फॉर्म कुणी दिला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिला. ते कोणत्या निशाणीवर लढले तर धनुष्यबाण या निशाणीवर लढले. आणि पक्षांतर्गत बंदीविरोधी कायदा काय सांगतो, शेड्यूल 10A काय सांगतं, सुप्रीम कोर्टानं निर्णय कोणाच्या बाजूनं द्यायचा यापेक्षा लोकशाही जर वाचवायची असेल, संसदीय कार्यप्रणाली टिकवायची असेल तर त्यांनी ज्यांनी कुणी पक्ष फोडला त्यांना अद्दल घडवून देशामध्ये लोकशाही जिवंत आहे, देशामध्ये बाकी यंत्रणा भ्रष्ट झाल्या तरीसुद्धा न्यायव्यवस्था आजही न्यायाच्या बाजूनं उभी राहते असा निर्णय सुप्रीम कोर्टानं द्यावा एवढीच मी अपेक्षा करेन. सर महाविकास आघाडीने भाजपच्या विरोधात लढते, परंतु पंकजा मुंडे म्हणतात की आता बाहेर जर पडायचं असेल तर सन्मानाने बाहेर पडणं चांगलं राहील, कारण एकंदरीत राजकारण बघता त्यांची अशी मानसिकता आहे की त्यांना आता बाहेर पडायचं आहे, परंतु तो सन्मान त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. काय असं आहे की भारतीय जनता पार्टीचा गेल्या 5 वर्षांचा जर आपण राजकीय इतिहास पाहिला तर दुसऱ्या पक्षातले नेते हे आपल्या पक्षामध्ये घ्यायचे आणि आपल्या पक्षामध्ये त्यांना उच्च पदं द्यायची, पक्षीय पदं द्यायची, मंत्रीपदं द्यायची आणि आमचा पक्ष किती वाढलाय आणि ज्या पक्षातून हे नेते घेतले तो पक्ष किती वीक झालाय, हा पक्ष किती कमजोर झालाय हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु त्याचबरोबर आपल्याच पक्षामधले मूळ नेते अनेक अस्वस्थ आहेत. विनोद तावडेंचं तिकीट का कापलं गेलं, प्रकाश मेहतांचं तिकीट का कापलं गेलं, चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट का कापलं गेलं, पंकजा मुंडेंना कुणी पराभूत केलं? आणि म्हणून पंकजाताई मुंडेंची अस्वस्थता ही स्वाभाविक आहे. पण एवढंच मी सांगतो की पंकजाताई मुंडेंच्या पाठीमागं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचे आशीर्वाद आणि त्यांनी समाजाकरता केलेली काम आणि ती ताकद आहे. पंकजाताई मुंडे जोपर्यंत संयम ठेवून आहेत तोपर्यंतच ठीक आहे. ज्या दिवशी पंकजाताई मुंडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मैदानात उतरतील त्या दिवशी महाराष्ट्र एका रणरागिणीचं रूप पाहिल असं मला वाटतं. जावदवरून फार मोठी चर्चा सुरू आहे, उर्फी जावदवर अनेक जे महिला आहेत आपण भेटत आहेत, तुम्हाला असं वाटतं की एका धर्माच्या एका पंथाच्या असल्यामुळे त्याला टार्गेट केलं जात आहे? खरं सांगायला गेलं तर या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही, ना उर्फी जावेदच्या बाबतीत बोलायचं,
ना चित्राताई वाघांच्याबद्दल बोलायचं. उर्फी जावेद आणि चित्राताई वाघ यांची चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी जुगलबंदी सुरू आहे. त्या दोघींना माझ्या शुभेच्छा. गुलाबराव जनगणना करण्याची मागणी जी आहे ती वरचढ धरत आहे. बिहारमध्ये जातीय जनगणना होत आहे, महाराष्ट्रात देखील मागणी आहे का तुमची? पत्र लिहिलेलं या संदर्भात असं आहे की ज्या वेळेला तेजस्वी यादव जनता दलाचे आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकत्र भेटले त्यावेळेला हा बिहारमध्ये विषय झाला होता, हा विषय पुढे आला होता याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु याबाबतला निर्णय माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे केंद्र सरकारनेच घ्यावा लागेल. जात वाईज जनगणना करायची की न करायची आणि जर केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेतला तरच ती मला वाटतं अधिकृत मानली जाईल, अन्यथा मानली जाणार नाही. परंतु त्याबाबत मी पूर्णत्व किंवा पूर्णपणे अभ्यास केलेला नाही किंवा त्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित. एकीकडे महाविकास आघाडी जी आहे ती भाजपच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत, परंतु काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एकाच गाडीतून प्रवास करत आहेत, काय याचा संकेत मानला जावं? मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगेन की तुम्ही खूप नौखे आहात, वयानं खूप लहान आहात, पण तुम्हाला खूप मोठी संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर तुम्ही पवार साहेबांच्यावर ज्या पद्धतीनं बेछूटपणे आरोप करतात, टीका टिप्पणी करता आहात, पवार साहेबांचं राजकारण संपलं म्हणून सांगता आहात, तुमच्या पक्षातले लोक पवार साहेबांबद्दल काय वाटेल ते बोलतात, अशा वेळेला पवार साहेब तुम्हाला त्यांच्या गाडीत घेऊन एका विशिष्ट कार्यक्रमाला घेऊन जातात. यातून देवेंद्र फडणवीसांना निश्चितपणे एका गोष्टीची जाणीव होईल की महाराष्ट्राची परंपरा प्रथा ही आपल्या वैयक्तिक राजकीय हवेदेवेच्या पलीकडची आहे आणि ते मार्गदर्शन या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसांना गाळीत घेऊन दाखवून दिलेलं आहे की आपले मतभेद असू शकतात परंतु मनभेद नाहीत, महाराष्ट्राची परंपरा सर्वांनी राखा, अशा प्रकारचा पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसांना आपल्या गाडीत घेऊन एक संदेश दिलेला आहे, खूप मोठा उच्च संदेश दिलेला आहे. भास्करराव एक सवाल है, गुलाबराव पाटील ने कल अपने विधानसभा क्षेत्र में बयान दिया और कहा कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा और मैं ओवैसी के कुत्तों को विधानसभा में भी बता दिया कि यही काम करना होगा, इस तरीके की भाषा जो उसको कैसे देखते हैं? ऐसा है कि आप मुझे दो तीन बार गुलाबराव पाटील के बारे में पूछने का प्रयास किया, मैं उसका जवाब नहीं दे रहा था क्योंकि आजकल जो कोई कोई लोग जिस भाषा का प्रयोग करते हैं तो वही भाषा उनके लिए शोभा देती है, तो उन्हें मैं इस बधाई देता हूं कि आप ऐसा ही भाषा का प्रयोग करते रहिए, महाराष्ट्र की जनता आपको देख भी रही है, सुन भी रही है और विचार भी कर रही है. एक मंत्री के तौर पर इस तरीके की भाषा का इस्तेमाल कितनी सुसंस्कृति को आप मानते हैं? ऐसा है कि कल एक मुझे लगता है भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री ने सहा आसाम के मुख्यमंत्री कहां के वो ऐसा है मुख्यमंत्री उन्होंने कहा है कि भारतीय जनता पार्टी के नामक गंगा में आ जाइए और सब पाप धो लीजिए. इसका मतलब भारतीय तुम कितना भी पाप करो, कितनी भी बात गलत बात करो, कौन से भी भाषा का गलत प्रयोग करो, किसके बारे में कुछ भी बोलो, किसके बारे में कुछ भी एन्क्वायरी लगाओ, लेकिन भाजपा के साइड में तुम आ गए तो तुम धुले जैसे हो जाओगे, साफ सुथरे हो जाओगे, हमारी गंगा यह आपको साफ सुथरा करेगी. तो आज के बारे में सभी मंत्री भारतीय जनता पार्टी के बाजू में है, वो कुछ भी बोलेंगे तो साफ सुथरा ही दिखाई देंगे. धन्यवाद.